तालुक्यातील काकणबर्डी या गावाची जी काकणबर्डी जी यात्रा आहे ओझर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येते त्या काकणबर्डीची जी यात्रा आहे ती यात्रोत्सव रद्द करावी असं पोलीस प्रशासनाने पत्र दिलं, परंतु महाराष्ट्रामध्ये अशी यात्रा वगैरे कुठे रद्द करू नये असं ते नियमच आहे आणि असे असताना म्हणजे त्यांनी सांगितलं की अटी शर्तीवर परवानगी देऊ शकतात, परंतु या ठिकाणी पोलीस प्रशासनाने पत्र दिल्यामुळे त्या ठिकाणी खळबळ उडून गेली आणि मग तो आता जो यात्रा जो असते ते यात्रेवर जे यात्रे म्हणजे यात्रेत येणाऱ्या लोकांचा भाविकांचा विषय वेगळा असतो आणि त्याचसोबत अनेक लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न जो असतो तो वर्षभराचं बजेट जे असतं अनेक लोक आहेत जे हॉटेल वगैरे लहान मोठे व्यापारी असतात काही आता माझ्याकडे एक भुई भेटला होता बिचारा की त्याने 30-50 हजार रुपयाचं सामान भरून ठेवला होता की त्याच्या आशयावर होता तो की ही यात्रा होईल। या काकणबर्डीच्या यात्रेनंतर या तालुक्यामध्ये सावकडीची यात्रा आहे, माईजी देवीची यात्रा आहे, अशा अनेक यात्रा आता भरणार आहेत आणि मग या यात्रांना सगळ्या यात्रेवर परिणाम होईल। त्यामुळे आम्ही या ठिकाणी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने पाचोरा तालुक्याच्या अध्यक्ष शहर अध्यक्ष महिला अध्यक्ष सगळ्या फ्रंटलचे अध्यक्ष हे सर्व आज या ठिकाणी प्रांत साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही इथे आलो होतो। प्रांतांना दिलं, तहसीलदारांना दिलं, पीआय साहेबांना आता आम्ही त्यांना निवेदन दिलं, यांच्याशी चर्चा केली। प्रांत साहेबांनी सांगितलं आम्हाला की बीडीओचा आणि याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह द्या आम्हाला। प्रांत बीडीओंना आम्ही फोन केला, बीडीओने सांगितलं माझा पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला आहे। मग पीआय साहेबांना फोन केला, पीआय साहेबांनी सांगितलं नंतर पाटील साहेबांना की आम्हाला यात्रा कमिटीने आम्ही लिहून दिलंय की घेऊ नका, परंतु यात्रा कमिटी यात्रा जर यात्राच भरत नसेल तर यात्रा कमिटीची गरज काय आहे हा प्रश्न उपस्थित होतोय। म्हणून माझ्या सगळ्यांना आव्हान मी त्यांना केलं, अधिकाऱ्यांना आव्हान केलेलं आहे की ही यात्रा आपण करायला पाहिजे, अटी आणि शर्तीवर काकणबर्डीची यात्रा ही होणार आहे आणि ती आपण करायला पाहिजे। तर त्यासाठी आम्ही आता कमिटीचे लोक बोलले आहेत, ते कमिटीचे लोक सुद्धा आता पत्र देणार आहेत पीआय साहेबांना की आपण त्या ठिकाणी अटी आणि शर्तीवर द्या परवानगी। आमचं म्हणणं की आम्ही म्हणत नाही की कोरोना आहे, कोरोनाची नवीन एक एक व्हायरस परत येतो आहे आणि याच्यासाठी तुम्हाला खबरदारी घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला एक नियम आणि अटी शर्ती असतात, त्या नियम अटी शर्तीला लागू लावून सोशल डिस्टन्स पाळलं जाईल आणि अशा वेळेला ही यात्रा आपण त्या ठिकाणी भरू द्यायला पाहिजे किंवा लोकांना दर्शन द्यायला पाहिजे यासाठी विनंती करायला आलो होतो। यांनी सगळ्यांनी अधिकाऱ्यांनी पॉझिटिव्ह दिलेलं आहे, दर्शन लोक घेऊ शकतात, त्यालाही मनाई होणार नाहीये। फक्त ज्या ठिकाणी आता परत कमिटी आल्यानंतर या ठिकाणी आम्ही ही यात्रा होणारच किंवा ती व्हायलाच पाहिजे या ठिकाणी त्यासाठी आम्ही आग्रही आमची भूमिका आहे ती मागणी करतो आहोत।